नमस्कार आपण वाघोली या गावात आलेलो आहे आपण मिरचीचा प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण मी ना बोलतो मी एक मला शेतकऱ्याकडे निघून जातो आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय पूर्ण सुधीर हरिओ गाव गाव वाघोली आपली जे मिरची आहे हे कधीची लागवड आहे नऊ जूनची कोणत्या कंपनीचं वाहन आहे हे नऊ नवतेज आहे कोण्या कंपनीचं नवतेज मायको मायकोच आहे अच्छा तर किती झाड आहेत पूर्ण किती प्लॉट आहे तुमचा सत्तावीसशे झाडाचा प्लॉट आहे अच्छा जवळपास नऊ दहा हो नऊ दहा गुंठे येईल अच्छा आणि किती बाय कितीवर लागवड केली आहे तुम्ही आहे चार बाय सव्वा फुटावर लागवड अच्छा तुम्हाला याच्यात तुम्ही मिरची लावली आहे कधी याच्या अगोदर लावली होती एक साल पण ते थोडासा प्रोग्राम चेंज झाला होता अच्छा तुम्ही हे जे सगळं दिसं तुमचे झाड आहे एकदम व्यवस्थित राहिलेलं आहे प्लॉट एकदम व्यवस्थित आहे याच्यामध्ये तुम्ही असं काय केलं का का जसे तुम्ही शेतकऱ्या सांगू शकता का तुम्ही हे असं जर केलं तर ते तुमचा प्लॉट असं असत राहील म्हणून मी माझ्या स्वतःच्याच मतानं फवारणी केलेली आहे औषध मी स्वतःच्याच मतानं थोडंसं डोकं लावून टेक्निक केलं आपल्या प्लॉटला जवळपास नऊ जूनच प्लॉट ना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जवळपास आपल्या चार महिने होऊन आले आपल्या प्लॉटला तर चार महिन्यामध्ये आपला किती माल निघाला क्विंटलचा माल विकून टाकलेला आहे तुम्हाला तुमची आशा किती अजून प्लॉटला किती माल निघू शकते कमीत कमी या मालला शेताले कमीत कमी दीडशे तर माल निघालाच पाहिजे आता तुम्ही तुमच्या आता तोडा जो निघालेला आहे किती आधी निघालेला आहे याच्या अगोदर तोडा जो निघाला आहे आठ क्विंटलचा निघाला आहे किती आधी तोडलेला आहे अगोदर मी आठव्या दिवशी तोडायचं तर आठ क्विंटल निघायचा अच्छा आता मी लांबवलेला आहे आता बाराव्या चौदाव्या दिवशी केला तर आता चौदा ते पंधरा क्विंटल निघेल आता आपण आपल्या मिरचीचा आता माल किती निघाल जवळपास दाखवू शकता का दाखवू शकता किती किती निघाल माल जवळपास अंदाजे किती निघेल माल अंदाजे माल कमीत कमी एका झाडाला कमीत कमी अडीच ते तीन किलो मिरची अच्छा अडीच ते तीन किलो ठीक आहे तर तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता का कोणतं वाहन वापरलं पाहिजे आणि किती प्रमाणात काय कसं तुम्ही फवारणी किती दिवसांनी करता फवारणी चौथ्या आणि पाचव्या दिवशी मी फवारणी करतो आणि तुम्ही हे अमावश्या पौर्णिमा आहात ते पण त्याचा तो त्या दिवशी तो मारतो त्यामध्ये काही असं वेगळं काही बायोलॉजिकल औषध वापरता का नाही नाही काही असं बायोलॉजी काही काही नाही असं वर्क वगैरे मारतो मी किती फवारा नंतर तुम्ही निमवर्क मारता निमर्क कमीत कमी आठ ते दहा दिवसांनी निमवर्क मारतो म्हणजे कंटिन्यू चालू राहते कंटिन्यू चालू राहायचे हो का त्याच्या व्यतिरिक्त आहे पहिले एक जून ला वांगी लाव लावली होती अच्छा त्या वांगीला मला एक दीड लाख रुपये झालेला आहे त्याच्यानंतर आता अजून डबल वांगीची लागून केलेली आहे अच्छा एका एकर मध्ये कमी जास्त वांगी चालू आहे आणि मिरची चालू आहे अच्छा तुम्हाला किती असं वाटतं किती तुम्हाला किती उत्पन्न होईल असं वाटतं तुम्हाला मला एका एकरामध्ये उत्पन्न कमीत कमी आठ ते दहा लाखाचं उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत तुम्हाला त्याचा खर्च किती लागेल याचा आतापर्यंत खर्च मला एक लाख लागलेला आहे एक सव्वा लाख रुपये खर्च आहे आणि तीन लाख रुपये झालेले आहे अच्छा आणि अजून तिचा किती खर्च लागेल अजून या जास्तीत जास्त आता ज्या कमी खर्च आहे असल्यामुळं पन्नास साठ हजार रुपये खर्च होईल आता तुम्ही मजूर वर्ग असते जसं मिरची तोडतात बाया त्या परभूळ शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की बाया मिरची तुडत नाही किंवा मिरचा तुडत नाही त्या कारण काय नाही नाही मिरचीला माल जर असेल तर वीस बावीस किलो पंचवीस किलो मिरची बाई तोडते पंचवीस किलो जर मिरची ह्या भावात जर निघाली तर म... काही कधी चार बाईने जर क्विंटल भर मिरची काढली तर केव्हाही हो पुरणार अच्छा ठीक आहे आणखी काही सांगू शकता इच्छिता तुम्ही शेतकऱ्या बांधवांना असं चालू आहे आपलं धीरे धीरे तुम्ही तुम्हाला असं वाटतं का बाकी शेतकऱ्यांनी तुमच्यासारखं केलं पाहिजे असं वाटते ना पण नाही वाटत आता माझ्या गावातले शेतकरी आहे त्याला मी सांगितलं अरे हे फवार बार त्याच्यानंतर हे फवार करत का, का। हां जर केलं तर त्याचे प्रॅक्टिकल करायला पाहिजे ना अच्छा तर आपण बघित आहे आपण आलेलं आहे भागुली गावामध्ये इथे प्लॉट पण बघा किती सुंदर आहे आणि एका एकरामध्ये त्यांचं लक्ष आठ लाख रुपयाचं आहे एका नऊ ते दहा महिन्यामध्ये त्यांनी त्यांचं लक्ष पूर्ण बघा त्यांचा हा इकडे बगीचा आहे त्याच्यानंतर साईडलाच एक वांगीचा प्लॉट आहे त्या साईडला एक वांगीचा बट्टी वांगीचा प्लॉट होता तो त्यांनी पैसे करून उपडलेला आहे आता वांगीचा हा पण प्लॉट त्यांनी उपडलेला आहे त्या साईडलाच गोंचवडी लावलेली आहे त्यांनी तर बघा त्या तुम्ही शेतकऱ्यांनी कर करायला जर बसले शेतकरी तर काहीही करू शकते हे तुम्ही शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं पाहिजे तर यांचं काही मोठं क्षेत्रफळ नाही आहे याच्या इथे तीन चार एकर क्षेत्रफळ आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी एक एक एकर याच्यामध्ये गुंतवलेलं आहे भाजीपाल्यामध्ये गुंतवलेला आहे पण त्यांनी जे भाजीपाला काढलेला आहे हा एकदम असा सुरेख पद्धतीनं काढलेला आहे व्यवस्थित नियंत्रण करून नवी नवीन नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजी यूज करून वेगवेगळ्या प्रकारच्या औषधे यूज करून आणि तंत्रज्ञानावर विश विश्वास ठेवून हा विषय त्यांनी केलेला आहे तसंच त्यांनी बायोलॉजिकल प्लस केमिकल यांचं कॉम्बिनेशन करून पण केलेलं आहे आणि डेली फर्टिकेशन त्यांचं व्यवस्थित जात आहे चला ठीक आहे धन धन्यवाद मंडळी